आंबेगाव तालुक्यातील निरगुडसर इथल्या भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या दत्तात्रय वळसे पाटील कृषी फॉर्मच्या शेततळ्यामध्ये बुडून 3 मुलींचा आणि एका मुलाचा मृत्यू झालेला आहे. शेततळ्या शेजारी खेळता खेळता ही मुलं शेततळ्यामध्ये पडल्यामुळे त्यांचा बुडून मृत्यू झालाय. श्रद्धा नवले, सायली नवले आणि राधिका केदारी आणि दीपक असा या मृत मुलांची नावं आहेत. शवविच्छेदनासाठी सर्व मृतदेह मंचर ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. या घटनेमुळे आदिवासी शेतमजूर कुटुंबावर शोककळा पसरलेली आहे. या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रोहिदास काडगे यांच्याकडून. रोहिदास, काय अधिकचे अपडेट्स आहेत? खरं तर सध्या शाळांना सुट्टी आहे आणि या सुट्टीमुळे ही शेतमजुरांची मुलं आपल्या आई वडिलांसोबत शेताच्या बाजूला खेळत होती. आई वडील शेतात शेतमजूर म्हणून काम करत होते. याच वेळेस खेळत असताना त्यातील दोन मुलं ही पाण्याच्या कडेला खेळत असताना पाण्यात पडली. त्याबरोबर ही पाण्यात पडली म्हणून त्यांना वाचवण्यासाठी ही दोन्ही मुलं परत गेली तर ही चारही मुलं अगदी पाण्यात बुडाल्यानंतर यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. आजूबाजूला असणाऱ्या नागरिकांनी प्रयत्न केला मात्र यामध्ये यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचं पाहायला मिळते. मात्र अशा पद्धतीने दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे आदिवासी कामगार मजूर जे आहेत या कुटुंबावरती शोककळा पसरलेली पाहायला मिळते. अगदी धन्यवाद आपण दिलेल्या या माहितीसाठी. तर आपण पाहतोय आदिवासी शेतमजूर कुटुंबावर शोककळा पसरलेली आहे. शेततळ्यामध्ये पडून 4 मुलांचा मृत्यू झालाय.